याची एक बैठक घेतली पाहिजे, एक मीटिंग आंदोलन त्यांनी जरूर करावं करू नये असं माझं मत नाहीये, पण त्या संदर्भात एक बैठक गव्हर्नमेंट सोबत घेऊन त्याचा एक समन्वय साधून नेमकं काय शासनाच्या अडचणी आहे आणि त्या कोणत्या अडचणी आहे, म्हणजे समोर आंदोलन करायला अधिक सोपं जाईल. त्यांनी हा मुद्दा जो ताणून रेटून धरलेला आहे आणि त्या आरक्षणा बाबतीत मी मागे पण बोललो आहे का, मराठा हा एका जातीचा एका धर्माचा विषय नाही. मराठा हे पद आहे, जसं राजपूत आहे, देशमुख लावतोय आपण, काही ठिकाणी पंजाबी लावतोय. पंजाबी म्हणजे एक जात नाही आहे, पंजाबमधल्या सगळ्या जाती येतात. तर मराठ्यामध्ये लढणारा हा सगळा वर्ग होता, 18 पगड जातीचे लोक लढत होते आणि काही वर्गाला ते जात तिथे चिटकली, मराठा लावल्या गेले. जसं मराठ्यामध्ये कुंभ्यामध्ये सुद्धा झाडपी कुंभी आहे, जाधव कुंभी आहे, तर ते जाधव कुंभी असले तरी ते कुंभीच आहे. आणि म्हणून मला वाटतं ते ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देताना काही अडचणी आली पाहिजे, उलट काही कोठा वाढून देत असेल तर ते पाहावं. आणि ओबीसी मध्ये सगळ्या इतक्या सगळ्या जातीमध्ये त्याचं फेअर सर्वेक्षण करू. काल संजय राऊत यांनी दावा केला की मुख्यमंत्र्यांना राजीनामा संजय राऊत आता ही ते म्हणतो ना अशी गुगली टाकत असत, 6 बॉल मध्ये एखादा बॉल नॉट बॉल झाला पाहिजे, तो नॉट बॉल आहे त्यांचा. मला वाटतं काही अर्थ नाही आहे त्याला. अनेक ठिकाणी गाड्या जळल्या जात आहे, मंत्र्यांना गाव बंद केले जातात. मला असं वाटतं का एकदम या स्तरावर येऊन आंदोलन केल्यापेक्षा पहिले एक बैठक घेऊन समोर कसं जाता येईल त्याची एक व्यवस्थित काय, हे छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती होती. डायरेक्ट हल्ला केल्यापेक्षा थोड्या टप्प्याटप्प्यानं जाऊन पुन्हा आता त्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीनं माप झुकतंय आणि त्याला आता या अशा टोकाच्या भूमिकेवर लगेच नेल्यापेक्षा मला वाटतं टप्प्याटप्प्यानं थोडं नेलं तर बरं होईल. भाऊ, ज्या पद्धतीने आंदोलन हिंसक होतं त्यावरून आता ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण होते की सरकार या दबावाला बळी पडेल. पहिली गोष्ट तर मला असं सांगा, काही लोकांना असं वाटतं